नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। बौद्ध धम्म म्हणजे काय? भगवान बुद्ध या नावाने ओळखला जाणाऱ्या महामानवाने केलेल्या उपदेशाचे हे संकलन होय। धर्म ही संज्ञा बौद्ध धम्मास योजने तंतोतंत बरोबर नाही, कारण तो धर्म नसून एक नैतिक तत्वज्ञान आहे। धर्म म्हणजे मनुष्याचा संबंध ईश्वराशी कसा स्थापित होईल याविषयी सांगितलेली व्रत, वैकल्ये, विधी, अंधश्रद्धापूर्वक विश्वास इत्यादी जशी इतर धर्माची वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली शिकवण आहे, ती बौद्ध धम्मात ईश्वराच्या मूळ कल्पनेस नाकारलेली आहे। माणसाने समाजात कसे वागावे म्हणजे समाजात सौख्य व शांती नांदेल याची नीतीपर शिकवण बौद्ध धम्मात दिली आहे।